उजवा हात शक्तिशाली कठीण किंवा अवजड कामासाठी वापरला गेला होता. डावा हात नाजूक सौम्य कामासाठी वापरला गेला होता. पण हे योगाचं तत्व आहे की तुम्ही कठीण कामांसाठी तुमचा डावा हात वापरू नये, कारण डाव्या बाजूला हृदयाचं कार्य करायची जबाबदारी आहे, जी काही सामान्य गोष्ट नाही. सद्गुरु, मी पाहिलंय भारतात डाव्या हाताला एक प्रकारे कमी लेखतात. असं वाटतं की हा हात निकृष्ट दर्जाचा आहे आणि त्याचा उपयोग दडपला गेला आहे. मला हे जाणून घ्यायचं आहे की याचं मूळ कारण काय आहे, आणि मला हे पण माहिती आहे की डावा हात हा मेंदूच्या उजव्या भागाशी जोडला आहे, जे की सर्वांगीण विचार, अंतर्ज्ञान आणि अशा प्रकारच्या कामांसाठी गरजेचं आहे. तर डावा हात कमी लेखण्याचा आणि मेंदूच्या उजव्या भागाचं जे कार्य आहे त्यांचा काय संबंध आहे? हे काही डावा हात कमी लेखण्याबद्दलचा प्रश्न नाहीये. दोन्ही हातांचे वेगवेगळे उपयोग आहेत. आता सर्व भारतीय लोक माना खाली घालतायत, त्यांना याबद्दल मी बोलू नये असं वाटतंय. आणि पूर्वी एवढी शक्तिशाली जंतुनाशक सुद्धा नव्हती, तर डाव्या हाताचा उपयोग एका विशिष्ट कार्यासाठी केला गेलाय. एवढंच नाही, उजवा हात शक्तिशाली कठीण किंवा अवजड कामासाठी वापरला गेला होता. डावा हात नाजूक सौम्य कामासाठी वापरला गेला होता. ही काही सांस्कृतिक गोष्ट नाही आहे, पण ती काळानंतर एक सांस्कृतिक गोष्ट बनली आहे. पण हे योगाचं तत्व आहे की तुम्ही कठीण कामांसाठी तुमचा डावा हात वापरू नये. हार्ड थिंग्स हे असं का? कारण तुमचं हृदय ते डाव्या बाजूला आहे की उजवीकडे? डावी, तुमची डावी. काहींची उजवीकडे आहेत, तुम्ही त्यापैकी नाही आहात. हृदयाचं कार्य डाव्या बाजूला असल्यामुळे, आणि जर तुम्ही डावखोरे असाल, जर तुम्ही तुमचा डावा हात वापरत असाल अधिक कठीण, शारीरिकदृष्ट्या कठीण कामांसाठी, तर अशा एका वैज्ञानिक परीक्षणातून आढळून आले की डावखुरे लोक उजव्या हाताच्या लोकांपेक्षा सरासरी 7 वर्ष कमी जगतात. कारण डाव्या बाजूला हृदयाचं कार्य करायची जबाबदारी आहे, जी काही सामान्य गोष्ट नाही. तर डावी बाजू अवघड जोरदार कामात नसावी. सामर्थ्य आणि स्थैर्याच्या दृष्टीने तुम्ही दोन्ही बाजू संतुलित केल्या पाहिजेत, पण सर्वसामान्यतः उजवा हात वापरणं चांगलं शारीरिकदृष्ट्या सर्व कठीण किंवा ताण असलेल्या गोष्टींसाठी. तुम्ही डावा हात सौम्यपणे वापरायला हवा. बऱ्याच कामांमध्ये ज्यात समतोल आवश्यक आहे, तुम्ही पहाल आपल्या संस्कृतीत लोकांना दोन्ही हात वापरायला भाग पाडलं. तुम्हाला जर काही घ्यायचं असेल तर भारतात कोणीच हात अशा प्रकारे पुढे करत नाहीत. नेहमी आपण असं करतो, तुम्ही दोन्ही हात वापरायलाच हवेत. जर तुम्हाला काहीतरी द्यायचं असेल तर तुम्ही नेहमी असं देत नाही, तुम्ही तुमच्या दोन्ही हातांनी देता. तर जिथं कुठं समतोलाची गरज आहे तिथे तुम्ही तुमचे दोन्ही हात वापरता. कोणतीही गोष्ट ज्याला शारीरिकदृष्ट्या कठीण कामाची आवश्यकता आहे तिथे तुम्ही उजवा हात वापरता, इतर काही कामांसाठी तुम्ही डावा हात वापरता. तर ही एक जाण आहे जी शरीराच्या विशिष्ट प्रकारच्या निरीक्षणातून आली आहे. तुम्ही तुमचा डावा हात वापरल्यामुळे तुमचा डावा मेंदू किंवा उजवा मेंदू सक्रिय होत नाही. हे या प्रकारे कार्य करत नाही, नाहीतर सगळे डावखुरे लोक अतिशय बुद्धिमानी झाले असते. त्यांच्या मेंदूंमध्ये
सर्रास असं काही घडत नाही. ऊर्जेच्या दृष्टिकोनातून जर तुमची डावी बाजू सक्रिय असेल तर हे शक्य आहे की तुमच्या मेंदूमधली अंतर्ज्ञान शक्ती सक्रिय होईल. हे शक्य आहे असं नाही, हे आम्हाला माहिती आहे आणि आपल्याकडे डाव्या बाजूसाठी बऱ्याच योग साधना आहेत. जर तुम्ही देवी मंदिरात गेलात तर सर्व काही डाव्या बाजूला आहे, कारण तुमच्यात इडा आणि पिंगळा नाडी आहेत. हे पुरुष तत्व आहे, हे स्त्री तत्व आहे. स्त्री तत्व एका विशिष्ट मार्गानं हाताळलं पाहिजे आणि पुरुष तत्व अगदी वेगळ्या पद्धतीनं, कारण पुरुष तत्व आणि स्त्री तत्व काय आहेत याचे मूलभूत गुण मुळात वेगळे आहेत. प्रश्न हा नाही आहे की हे असे, हे खूपच प्राथमिक आहे. लोकांच्या विचारसरणीत काय श्रेष्ठ आहे हे एक अविकसित मन आहे जे विचार करते की काय श्रेष्ठ आहे. हा श्रेष्ठत्वाचा प्रश्न नाही आहे, त्यात काही फरक आहेत. हा फरक जर तुम्ही ओळखला नाही तर तुम्ही जीवनाबद्दल संवेदनशील उरणार नाही. सगळं काही तुम्ही एक समान करायचा प्रयत्न केला तर आयुष्याबद्दलची सगळी संवेदनशीलता निघून जाईल. तुम्ही हा फरक ओळखलाच पाहिजे, पण वेगळेपणाचं रूपांतर भेदभावात होता कामा नये. इट्सेल्फ एज अ डिस्क्रिमिनेटरी प्रोसेस. वेगळेपण म्हणजे वेगळेपण, पण भेदभाव हे त्याचं स्वरूप नाहीये. आता या जलाशयात पुरुषांना परवानगी नाहीये, हा भेदभाव आहे का? नाही, हा फक्त फरक आहे. तर उजवा आणि डावा वेगवेगळ्या प्रकारे वापरले गेलेत, पण एक दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत या संदर्भात नाही. ते वेगळे आणि त्यांच्याकडून वेगळ्या पद्धतीनंच काम करून घेतलं पाहिजे.